डीएचएफएलने येस बँकेतील 3000 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने गुरुवारी अटक केली. शुक्रवारी भोसले यांना सीबीआय न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यानिमित्ताने कोण आहे अविनाश भोसले अशी सर्वत्र चर्चा होत आहे. चला जाणून घेऊया अविनाश भोसले यांचा थोडक्यात परिचय. रिक्षाचालक ते देशातील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक असा अविनाश भोसले यांचा प्रवास राहिलेला आहे. अविनाश भोसले हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरचे. नोकरीच्या शोधात पुण्यात आले. पुण्यातील रस्ता पेठेत सुरुवातीला ते भाड्याच्या घरात राहू लागले. त्यानंतर गुजरण करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला रिक्षा चालवली. अविनाश भोसले यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला होते, म्हणून या माध्यमातून त्यांची बांधकाम क्षेत्रातील लोकांशी ओळख झाली. सुरुवातीला रस्त्याची छोटी छोटी कंत्राटे ते घेऊ लागले. त्यानंतर त्यांनी आपल्या व्यवसायात मोठी झेप घेतली आणि देशातील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांनी आपले नावलौकिक कमविले. अविनाश भोसले यांच्या पुण्यातील आलिशान बंगला नेहमीच चर्चेत असतो. अगदी या बंगल्यामध्ये राजेशाही थाटाबरोबर हेलिपॅडची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. अविनाश भोसले यांचा हा थोडक्यात परिचय होता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा.